चा सत्ताधाऱ्यांनीच आता बिघडवली आहे. खरं तर मला या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढते आहे आणि सत्ताधारी आमदार विशेष करून पोलीस स्टेशनमध्ये कायदाच हातात घेत असतील आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, तर या राज्यातील जनतेने कुणाकडे बघायचं? खरं म्हणजे त्यावेळेस म्हणत होते, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, आता तीच वेळ आली, कुठे खड्ड्यात घातला महाराष्ट्र माझा, अशी परिस्थिती राज्यामध्ये आलेली आहे. आणि यामध्ये कोणी सत्ताधारी असो की विरोधी, अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर पोलिसाच्या कॅबिनमध्ये, PI च्या कॅबिनमध्ये गोळीबार करत असेल, तर हा सरावलेला गुन्हेगार आणि गुंड आहे, त्यापेक्षाही मोठा हा सराई म्हणजे क्रिमिनल आहे. याची हिंमत एवढी वाढली सत्तेच्या भरोशावर, की एवढी दादागिरी वाढली की अण्णा, परवा एका कोकणातल्या आमदारांनी म्हणाले ना, त्याप्रमाणे पोलीस प्रशासन शासन हमारे पीछे, आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही. ही जी भाषा आहे, ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण, महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल. आणि याला सरकार म्हणून खरं तर या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून जे काही मी म्हणालो की यामध्ये सगळ्या तीनही पक्षामध्ये एक सुप्त वार, कोल्ड वार चाललेला आहे, त्याची प्रचिती आता येत आहे. जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या, गोळीबार, खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल.